आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाच्या अनुषंगाने दिनांक 25 रोजी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या पर्यावरण आणि भूगोल विभागातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ओझोन विषयी जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी विविध संकल्पनेचे पोस्टर तयार केले होते. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1995 सालपासून 16 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीव हा दिवस करून देतो. या जाणीवेतून पृथ्वीचं पर्यावरणाचं संरक्षण करणं हे मानवी कर्तव्य असल्याची भावना दृढ होते. हा संदेश देण्यासाठी मूळची जेठा महाविद्यालयाच्या पर्यावरण आणि भूगोल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुरेश तायडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक के पी दांडगे उपस्थित होते. यासह विज्ञान शाखेचे प्राध्यापक समन्वयक आणि भूगोल विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा जंगले मॅडम, प्राध्यापक तसंच विद्यार्थी उपस्थित होते. आणि एमजे कॉलेजमध्ये ओझोन डे सेलिब्रेशनमध्ये मी सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमात मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आणि या कार्यक्रमात सर्वांचे एकापेक्षा एक पोस्टर सादर केले विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज आणि इनोव्हेशन त्यांच्या सादर केला. यामुळे आम्हाला खूप संधी प्राप्त झाली. पृथ्वीचं प्रतीक असलेल्या ग्लोबला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी पर्यावरण शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विभागातील जुन्या जर्नल्स आणि जुन्या रद्दीपासून 500 उपयोगात येणाऱ्या पिशव्या तयार केल्या. या पिशव्या ते विविध मेडिकल्सला वितरित करणार आहेत. आपल्या दैनंदिन विभागातील भाग असलेले रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, विविध परफ्युम्स अशा अनेक गोष्टीत CFC, CTC, कार्बन टेट्राक्लोराईड हे वायू वापरलेले असतात आणि ते ओझोनचा ऱ्हास करण्यात कारणीभूत असतात. या ओझोनसह इतर विषयाची जाणीव करून देण्यासाठी विद्यार्थ्यांची पोस्टर जनजागृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक के पी दांडगे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक सहदेव जाधव यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक गुलाब तडवी, प्राध्यापक किरण पवार, गणेश सोनार, किरण अत्तरदे आणि प्रवीण पाटील यांनी कार्य केलं. आम्हाला ओझोन सर, ओझोन लेअर डिप्लिशन कॉम्पिटिशन, किरण सर आमचे डिपार्टमेंटचे जे एन्व्हायरमेंट सायन्सचे डिपार्टमेंट सर, त्यांनी सांगितलं आम्हाला की ओझोन लेअर कॉम्पिटिशनवर तुम्हाला एक चार्ट बनवायचं. तेव्हा थोडं आम्हाला वेगळं वाटलं. मग सरांनी आम्हाला हेल्प केली, आम्हाला टॉपिक सांगितलं, तुम्ही कशा पद्धतीने करायला पाहिजे, तुम्हाला कसं प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे, ते सगळं आम्हाला सांगितलं सरांनी. आज दिनांक 25 सप्टेंबर 2016 म्हणजे महाविद्यालयामध्ये पर्यावरणशास्त्र विभाग व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस साजरा केला. यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळजवळ 40 पार्टिसिपंट या ठिकाणी पोस्टर घेऊन आले होते.